प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देश क्षयमुक्तीच्या दिशेने नेण्याची मोहीम आखण्यात आली आहे. याचाच भाग म्हणून समाजातील विविध घटकांनी क्षयरुग्ण दत्तक घेण्यात येत असून उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कळवण शहरातील क्षयरुग्णांना रोटरी क्लबच्या वतीनं जीवनावश्यक प्रथिने असलेला शिधावाटप करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात पार पडलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर ए ए शेख अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी डॉक्टर राठोड, डॉक्टर पवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर लाड, रोटरी क्लबचे अध्यक्ष संभाजी पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनंत पवार, डॉक्टर दीपक बैरम, निलेश भामरे, रोटरियन डॉक्टर तुषार पगार, डॉक्टर आर डी भामरे, क्षयरोग कार्यक्रमाच्या जिल्हा पीपीएम श्रीमती साधना बच्छाव, प्रशासकीय अधिकारी संतोष कोकणी, कार्यालयीन अधीक्षक संदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते प्रथिनयुक्त अन्नाचं किट वाटप करण्यात आलं. निक्षय मित्र योजनेच्या मोहिमेचा साक्षीदार होता येणं ही भागीदारी गोष्ट असून रोटरी क्लबचं काम प्रशंसनीय असून अशा संस्था पुढे आल्या तर 2025 पर्यंत भारत क्षयमुक्त होईल असा सूर यावेळी व्यक्त झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर, क्षयरोग अधिकारी डॉक्टर एम टी देशमुख, पर्यवेक्षक निलेश पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विजय देवरे, औषध निर्माण अधिकारी विकास थोरात, डॉक्टर हेमंत पवार, भूलतज्ञ डॉक्टर देवप्रसाद शिवदे, मुख्य औषध निर्माण अधिकारी रवींद्र शिवदे, पंडित भोये, बाळासाहेब शेवाळे, कक्षसेवक संदीप पवार, मदन साबळे, पिंटू पवार, नंदू जाधव उपस्थित होते. दिशानूज ब्युरो, नाशिक.